जिल्ह्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह गारा आणि अवकाळीचा तडाखा. शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठं नुकसान. दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास जालखेड आणि परिसरात वादळी वारा आणि गारांसह अवकाळी पावसानं जबरदस्त बॅटिंग करून शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं प्रचंड नुकसान केलं. यामध्ये कांदे, टोमॅटो, मिरची, कारले, गिलके, भोपळे, दोडके, वांगी आदी शेती पिकांचं गारांच्या थोडक्यात सापडल्यानं मोठी हानी झाली. याआधी तालुक्यात झालेल्या पावसानं शेतकऱ्यांचं आधीच आर्थिक कंबरडं मोडलेलं असताना पुन्हा एकदा या अवकाळीनं हातातोंडाशी आलेला खास हिसकावून घेतलाय. त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय. नमस्कार. आज जालखेड तालुका दिंडोरी या गावामध्ये दुपारी 2:30 वाजेपासून तर 1-4 वाजेपर्यंत प्रचंड वादळी वाऱ्यासह गारांसह धुवंधार असा पाऊस झाला. 1.5-2 तासाच्या या पावसामध्ये आणि 25-30 मिनिटाच्या या गारपिटीमध्ये मी ज्या शेतामध्ये उभा आहे त्या शेताचं तर जमीनदोस्त झालंच आहे, पण परिसरामध्ये इतके टमाटे असेल, कारले असेल, दोडके असेल, वांगे असेल, कांदा असेल, काकडी असेल, बऱ्याच पिकांचं अशीच जमीनदोस्त करण्याचं काम या वादळी वाऱ्याच्या पावसाने आणि गारपिटीने या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यामुळे या परिसरातील जालखेड आणि परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांचं प्रचंड अशी मोठी हानी या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे मी सर्व तहसीलदार साहेब, प्रांत साहेब किंवा या सर्वांना, शासकीय अधिकारी या सर्वांना विनंती करेल की या भागाची पाहणी करून तात्काळ पंचनामे करून या ठिकाणी शासकीय जी मदत आहे त्याची एक प्रक्रिया या ठिकाणी झाली पाहिजे. न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.